वाहतूकदारांनी संप आता अखेर मागे घेतलेला आहे. हिट अँड रन कलम तुर्तास तरी लागू होणार नाही असं आश्वासन केंद्र सरकारनं मालवाहतूकदारांना दिलंय. वाहतूकदारांच्या या संपामुळे सामान्य जनतेचे हाल झाले. पेट्रोल पंप बंद झाल्यामुळे वाहतूक ठप्प झालेली. त्यामुळे संपावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय गृह सचिव आणि ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसची रात्री बैठक झाली आणि या बैठकीमध्ये नवीन कायदा तूर्तास लागू होणार नसल्याचं आश्वासन देण्यात आलंय. अखेर केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर संप मागे घेण्याचं आवाहन वाहतूकदार संघटनेनं केलं. सध्या वाहतूक आता सुरळीत सुरू झालेली आहे आणि पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेल उपलब्ध झालेलं आहे. 10 साल की सजा और जुर्माने का कानून अभी लागू नहीं है, अभी लागू नहीं है. और हम आपको आश्वासन दिलाते हैं कि आगे भी हम आप ये कानून लागू नहीं होने देंगे. अगर ये कानून लागू होगा तो हमारी डेड बॉडी के ऊपर सरकार को चलना पड़ेगा, तो ये कानून लागू कर पाएगी. हम आपसे अपील करते हैं कि आपकी चिंता जो मंशा थी उसका हल निकल चुका है. आपसे अपील करते हैं कि अपने वाहनों पर आइए, अपने वाहन बिना कोई डर के चलाइए.